खुलताबाद शहरातील स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा स्तंभ हा नगरपालिकेच्या कानाडोळ्यामुळे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलाय यामुळे नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरती तीव्र नाराजी व्यक्त होत आहे खुलताबाद शहरातील जुने बसस्टँड परिसरात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्म अर्पण केलेल्या हुतात्म्याच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ सन एकोणीसशे त्र्याहत्तर साली कृष्णकुमार शंकरराव सरोदे यांच्या नावाने हा हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला होता मात्र या स्तंभाच्या मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या काही नेत्यांच्या चिरीमिरीमुळे येथे अतिक्रमण झाले या स्तंभाला खेटूनच एका चिकन व्यावसायिकांनी येथे कोंबड्या कत्तल विक्रीचा व्यवसाय थाटला बघता बघता हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि आणखीन अतिक्रमण वाढवण्यात आले झालेल्या या अतिक्रमणामुळे मिळणाऱ्या चिरीमिरीमुळे नगरपालिका या स्तंभाकडे कानाडोळा करताना दिसत होती यामुळे या, या स्तंभाच्या आजूबाजूला कापलेल्या कोंबड्यांची पंखे आणि यामुळे पसरलेली दुर्गंधी येथे सतत दिसून येते नंतर बऱ्याच वर्षांपासून मोडकळी चाललेला हा स्तंभ मोडून काही वर्षापूर्वीच ग्रेनाईटमध्ये बांधण्यात आला तरीही या बाजूने अतिक्रमण काढले नाही स्तंभ तर नवीन बनवण्यात आला पण स्तंभाचे होणारे हाल मात्र जुनेच आहे येथे फक्त मुक्तीसंग्राम दिनीच मात्र नगरपालिकेला पुष्पगुच्छ हार तुरे अर्पण करण्यापुरती जाग येते आणि साफसफाई केली जाते तेवढ्या वेळेपर्यंत हा चालणारा कत्तलखाना बंद ठेवण्यात येतो अधिकाऱ्यांनाही या दुर्गंधीमुळे काढता पाय घ्यावा लागतो मात्र या बाबीकडे ते लक्ष देण्यास टाळा टाळताना दिसतात असे वाटते की देशासाठी हुतात्मे झालेल्या या स्तंभाची उभारणी केवळ या कोंबडी व्यावसायिकांच्या जा झालेल्या लाखो कोंबड्यांची कत्तल आणि हिशोब बघण्यासाठी करण्यात आला की काय या स्तंभाचे अच्छे दिन कधी येतील असे मात्र बोलले जाते शालिनी प्लससाठी राजेश थोरात खुलताबाद